आता भविष्यातील गुंतवणूक करायची आहे तर गोविंद पार्क आणि जॅग्वार सिटीमध्येच. हक्काची सावली देणारी माणसं म्हणजेच श्री VNS ग्रुप या ग्रुपने रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र मोहोर उमटवली. गोविंद पार्कमध्ये विठ्ठल मूर्ती स्थापना व या यशस्वी प्रोजेक्ट नंतर नवीन 51 एकराच्या NA प्लॉटचा जॅग्वार सिटीचा भव्य प्रकल्प व त्या अंतर्गत 500 प्लॉट्स उपलब्ध. मुख्य प्रवेशद्वार, आकर्षणाचे केंद्र एरोप्लॅन, सोलर स्ट्रीट लाईट, सोसायटी ऑफिस, संपूर्ण सिटीला चेनलिंग कंपाऊंड, 50-40-30 फूट रुंदीचे अंतर्गत रस्ते, स्विमिंग पूल, पाणी कनेक्शन सह सर्व सुख सुविधांपूर्ण. मग आजच आपले स्वप्नातले घर बुक करा. मुंबई उच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2022 आदेशानुसार 31 डिसेंबर 2022 पर्यंत गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. या निर्णयाविरोधात OBC VJNT परिषदेचे नेते संग्राम माने यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. शासनाने अतिक्रमण हटावच्या निर्णयाला स्थगिती द्यावी. गायरान तसेच सरकारी जमिनीवरील अतिक्रमण धारकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी. ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांचे अतिक्रमण शासनातर्फे सर्वेक्षण करून नियमित करावे अशी मागणी OBC VJNT बहुजन परिषदेचे राज्य सरचिटणीस संग्राम माने यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन विटा तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे गायरान जमिनीतील अतिक्रमण हटवल्याने हजारो गरीब कुटुंबे घरापासून वंचित होणार आहेत. जे भूमिहीन लोक गेल्या 30 वर्षापासून गायरान जागेत राहत आहेत त्यांची कुटुंबे या निर्णयामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. यामुळे अनेक लोक रस्त्यावर येतील. या गोष्टीचा शासनाने गांभीर्याने तसेच सहानुभूतीपूर्वक विचार करावा. तसेच अतिक्रमण हटावाचा निर्णय मागे घेऊन घरांचे नियमितीकरण करावे, अन्यथा या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संग्राम माने यांनी दिलाय. यावेळी OBC VJNT बहुजन परिषदेचे राज्य सरचिटणीस संग्राम माने, सावंत गुरुजी, संदीप गुजले, श्रीकांत जंगम, मोहन वेळापुरे, सचिन कुंभार, मयूर शिकलगार, संताजी मंडले, कृष्णा कुराडे इत्यादी उपस्थित होते. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.